नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, YCMU च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, कृषी शिक्षण क्रमाच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्त्वाची सूचना। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेअंतर्गत कृषी शिक्षण क्रमांचे प्रमाणपत्र पदविका व पदवी शिक्षण क्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये होणाऱ्या अंतिम प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी रिपीटर म्हणून परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत दिनांक 1 ते 10 ऑगस्ट 2022 अशी माहिती पुस्तिकेत दर्शवण्यात आली आहे। तथापि सदरची मुदत दिनांक खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे राहील। तर या ठिकाणी तपशील, शुल्क, प्रतिविषय, विलंब शुल्क आणि अतिरिक्त विलंब शुल्क असं या ठिकाणी कॉलम तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। तर प्रमाणपत्र पदविका पदवी शिक्षणक्रम लेखी परीक्षा तर 130 रुपये शुल्क प्रतिविषय, 100 रुपये विलंब शुल्क प्रतिविषय आणि 300 रुपये अतिरिक्त विलंब शुल्क। तर 31-8-2022, 15-9-2022 आणि 30-9-2022 असं अनुक्रम या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। तसेच प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम प्रात्यक्षिक परीक्षा तर यासाठी 200 रुपये शुल्क 31 तारखेपर्यंत, 15-9-2022 पर्यंत असेल तर 100 रुपये विलंब शुल्क आणि अतिरिक्त विलंब शुल्क 1-9-2022 पर्यंत असेल तर 300 रुपये। पदवी प्रकल्पासाठी शुल्क प्रतिविषय 31-8-22 पर्यंत 300 रुपये, 15-9-22 पर्यंत विलंब शुल्क 100 रुपये आणि अतिरिक्त विलंब शुल्क 300 रुपये। पदवी तोंडी परीक्षा वायवा तर या ठिकाणी 200 रुपये शुल्क प्रतिविषय, विलंब शुल्क या ठिकाणी 100 रुपये आणि अतिविलंब शुल्क 300 रुपये आकारण्यात येणार आहे। तसेच मार्कशीट शुल्क 100 रुपये या ठिकाणी प्रतिविषय आकारण्यात येणार आहे। तर 31-8-22 पर्यंत याला मुदत असणार आहे। तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनेच पुनर्परीक्षार्थी अर्ज भरावायचे आहेत। कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने न भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत यानंतर वाढविण्यात देखील येणार नाहीये। तर याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। तसेच वरीलप्रमाणे पुनर्परीक्षार्थी परीक्षा शुल्क ऑनलाईन भरवायचे आहे। पुनर्परीक्षार्थी अर्ज भरवायची वेबसाईट तर या ठिकाणी वेबसाईट https://ycmu.digitalyuniversity.ac जाऊन ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर स्टुडंट पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा सादर करण्यासाठी क्लिक करावे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला 16 अंकी पीआर नोंदवून अर्ज भरावा तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। सो थँक्यू फॉर वॉचिंग।